Document what's it? Me. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याचं ग्रामदैवत असलेले कोटमगावची देवी नवसाला पावणारी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ती शारदीय नवरात्र 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे। तर या नवरात्रामध्ये घटी बसणाऱ्या महिलांची संख्या 3 ते 3500 असते। त्यांची राहण्याची फराळाची व्यवस्था ट्रस्टमार्फत केली जाते। त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन हे ठेवलेले असतात। तसेच आमची देवी नवसाला पावणारी आहे। औरंगाबाद जळगाव नाशिक जिल्ह्यातून अनेक भक्तांची रीक लागते इथं। या नवरात्र काळामध्ये भाविकांची संख्या लक्षात घेता आपण मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले असते। अनादि काळापासून चालत आलेला हा जगदंबेचा नवरात्र उत्सव दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 ह्या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। ह्या जगदंबेचं वैशिष्ट्य असं का हे स्वयंभू स्थान असून अतिशय जागृत नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूरवर हिची ख्याती पसरली असल्यामुळे येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते। विशेषतः नवरात्राचा उत्सवाच्या काळात येथे गर्दीचा मोठा महापूर आलेला असतो। त्या अनुषंगानं भक्तांचं सहज दर्शन व्हावं म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतले। उदाहरणार्थ दर्शन बारीरांगाची निर्मिती तसेच निवारा शेड नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा त्याला प्रतिबंध व्हावा म्हणून मंदिर व मंदिर परिसरामध्ये कायमस्वरूपी CCTV ची व्यवस्था केलेली आहे। येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं इथं रात्रंदिवस कडेकोट बंदोबस्त असतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।